गुलाबी रे गाय बासराला सड़ा संग रांगोली च नक्षी कामदारी देवाजीच नाव ठाव सकाळ तापारी देवाजीच नाव ठाव सकाळ तापारी बाईल शिरले आमची तिला घेतल्याशिवाय हलणार नाहीत ना पर आश्रयाला आमच्या शेतात आली होती सरावण्या बंदुकान बघू माझी अहो बंदूक बहादर बंदुकीचा धाक मला दाखवू नका माझ्या घरात बंदूक तेल खात पडली तर दांडग शिकारी तुम्ही एका बाईला थरायला चौघजण धावला तर तवाच कळलं आयस असल्या गुणाची तर लागू तर हाताला झिंजातून फरफटत नाही तो कुत्र्यावानी गटावरच्या मिशीची तरी लाज बाळगा अरे पुरुषावानी पुरुष म्हणवताय आणि तिला लाज आहे का पाईलपणाची पांढऱ्या पायाची अवदसा आल्याबरोबर नवरा घालून बसली आता घर टाकून आहे त्याच पांढरं पाय आणि कपाळ दोन्ही बी गेलं म्हणा आणि जावा गुमान आल्या वाटेनं पैलवानकीच्या गुरमीत बोलताय तुम्ही पण लक्षात ठेवा तुमच्यासारखा पैलवान पडून आहेत माझ्या दारात या की घेऊन त्यासने होऊन जाऊ दे काय व्हायचं ते हे घ्या मालक पाचशे काय घाला एक त्यासनी गोळी गुमान जाता आहे का कस मालक हे तर बघून मी काय मेल्याचं दूध केलो नाही चला सरावण्या काहीतरी भानगड दिसते भानगड अरे एका हरणी मागे चार लांडग दोन पायाचं लांडग लई वंगाळ मालक
पोलिस गेले बेले तो पंचायत व्हायची. अरे निदान बाईला आधार तर मिळेल सरकारचा. हा हे पटलं. तर आता ही बया सापडायची कशी अजून रया. लई उपकार झाले बघा तुमचं माझ्या. अगदी देवासारखं धावून आला. अहो हे काय उठा बघू. घाबरायचं काय कारण नाही. ऐकले मी तारा चितच तर होते. पळून थाप लागली आहे तुम्हाला. वाईट खोपीत बसा. सरावण्या जी पाणी घे बघू. पळून पळून घरचा सुकला असेल तुमचा. पाणी घ्या. मी जागतो आता. घोंगडट बसा बघा. अहो अशा रडतायस का? घरी कुणी नाही का तुमचं? घरचं नाव सध्या घेऊ नकास. का इतकं वाईट आहे तुमचं घर? घर का नशीबच वाईट आहे माझं. म्हणजे काय झालं तरी काय असत? मी दलमले तेव्हाच माझे बाबा गेले. आई मामाच्या आश्रयाला आली पण आपली बायका पुढे जड झाली होती. त्याला त्याने आमचं घरदार ऐकलं आणि लक्कीची पार्वती करून मला बोलल्यावर उभी. अजून उमात तुपाऐवजी तेल टाका. भडका उडाला पाहिजे. डॉक्टर बोलो कशाला काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे जीव ह्याच तिखून ते नाही पाटील. नाही पाटील अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढी राहतील. आम्ही पुरी पुरी काय झालं रे पुरी? मामा पुरी नशीब फुटलं तुझं. तोड मारते पाशी. नाही मामा काय झालं ते तरी सांग मला. काय सांगू लावायच्या अगोदरच कुक पुसलं तुझं. जे होऊ नये ते झाले. खर तुमचा नवरा गेला पण माझा तर पाठचा भाऊ गेलाय. हे बघा आता हे दुःख आवरलं पाहिजे आपल्याला. कस शक्य आहे ते? तुम्ही 4 दिवस मामाकडे जाऊ येता का? मामाकड तिथं काय आणि इथं काय? नशिबात आहे ते भोगलंच पाहिजे. एवढ्या हताश होऊ नका.
आम्ही काय तुम्हाला टाकणार नाही. माझं थोडं ऐकता का? तुमच्याशिवाय आता कोण सांगणार आहे मला? नाही, माझा मुलगा घेता का दत्तक? नाही म्हणजे तुमच्या नवऱ्याचं नावही राहील, आणखीन आपलं उत्पन्नही एकाच घरात राहील. दत्तक? हो. नाही म्हणजे विचार करून सांगितलं तरी चालेल. तुमच्या शब्दाबाहेर नाही मी. म्हणजे मग मी लागू कामाला? हो. बा, तू अजिबात करायचं नाही आता. आता कामाला लागा. दत्तकाचं उद्या उरकायचंय. उद्या? हो हो. हे बघा, अहो नसते फाटे फुटायला नकोत. आहे राजी तोपर्यंत साधून घ्यायचं. कसं? अगदी बरोबर. मुहूर्त तरी बघू का नको? कशाला, एवढा मुहूर्त बघून तुम्ही लग्न लावलं काय झालं? पण तुम्हाला तो लाभ आहे ठरला ना. हिस्सेदार भाऊ गेला, त्याची बायको मिळाली. बायको मिळाली? हिस्सा सकट. बुवा, असं स्वच्छ बोला स्वच्छ बोला. लोकांचं निष्कारण गैरसमज होतं आमच्याबद्दल. खंडेराव, बरोबर निष्कारण नको. आत येऊ का? म्हणजे त्याचं काय वर्णाबाई, मी एवढ्यासाठी झालो होतो. हो, ते दत्तकाचं उद्या सकाळी ठरलं बरं का? पण त्याआधी मला मुलगा तरी दाखवा. तर दाखवायचा काय त्यात? दोनच तर मुलं मला. त्यातला पाहिजे तो घ्या. कस हे काय? आता पोटचा पोरगा दिल्यावर तुम्ही उभ्या का? बसा की? काय समजता तरी काय तुम्ही मला? आता मुलाची नवी आई म्हणजे बायकोच की लाडायची? ते तुमच्या नवऱ्यालाच विचारा, ते न सांगता कळ. काय काल परवा भाऊ गेला, त्याची तरी लाज जरा थोडीशी. लाज सुटली कुठं? बघ, दत्तकाशीला सांगायला गेलो, तीच गळ्यात पडली माझ्या. गळ्याच्या पत तर चांगली वळखते बरं तुम्हाला. मी बाळणपणा धन आली माझी, तिला सुद्धा सवत करायला उठला का? आणि आता भाऊ जरी दिसली वय तुम्हाला एवढं कळतंय ना. मग तोंड बंद करायचं ना, होईल ते गप बघत बसायचं. आनंद टोन आहे. घर सोडून गेली. गेली म्हणजे मागच्या दारानं पळाली. पळाली? होय. एवढ्या रात्री? रात्र काय करते तिला? तिरापेक्षा चोर परवडला. उद्या सकाळी दत्तक विधान आहे. आता घ्या, दत्तक घेते ती. ती नाही, तिचा बाग घेईल. घरात तर आणा तिला. माझ्या दोन पोरात तर घर सोडून जाईन मी. सोडीन कशाला, आत्ता सुटकी. तंबी देते आहे. रामो, जे सांगतो वाटत समजा. चल चल माझा. काय झालं जेव्हा असं? म्हणून म्हणते ते घर नाही, नरक आहे नुसतं. ते माणसं नाही, कैता नाही. मला त्याचं तोंड देखील पाहायचं. मला हिरी ठरलं. बाई, काही काळजी करू नका. बघितलं सरावण्या? अरे काय असतंय आणि काय दिसतंय जगात. एक भीती आहे मला. पोलिसात जाऊन काय बी सांगितलं मैपत्रांनी म्हणजे तोंड आहे का त्याला पोलिसात जायला? आणि खरं काय ते हिनं सांगितल्यावर? घरात न्यायची बी सोय नाही रे. आबा तुकारामाचा अभंग ऐकवतील आणि साडी चोळी करून परत पाठवतील तिला. मी म्हणतो इथंच ठेवली तर? जिम्मेदारी जाणगी आहे. कोणी बघितलं बघितलं म्हणजे? मी म्हणतो तवर तर ठेव, मग बघू पुढे काय करायचं. असं करतो आता. तू नेहमी घेऊन वय वय पाहुणे लय भुकेवली असेल. नामाचा महिमा बरं हा. तुकाराम महाराज म्हणतात
तेची माझे तप तेची माझे दान तेची अनुष्ठान नाम तुझे तेची माझे तीर्थ ते माझे व्रत काय बर आहे हे सुकृत नाम बरोबर ऐकलं किती हुशार आहे आमची शारदा हुशार कसली रोज कानावर पडत ते ऐकून ऐकून पास झालं अगं रोज पाणी वाहत म्हणून गंगेतला गोटा कधी पास झालाय का हा ज्याचा त्याचा प्रकृती धर्म असतो म्हणूनच तुकार महाराज म्हणतात यावा यावा मला भूक शारदा माझी पोरगी आली ग लवकर आली आज येऊ दे ही तुमची पोरगी हो आमच्या सखारामाला मुलगी आहे मग मला का नको हुडकायची तर शाणी हुडकायची खुळी कशाला अरे बाबा खुळीच जगाला शहाणपण शिकवत बर येऊन ये तू थांब लगीन माझ टळलं घे का ग आज शिळी भाकरी बरं मला शिळ ताज सगळं चांगलं कळत की खुळी कशी म्हणायची तुला म्हण मी कट खडे तच खुळी ही खुळी नव्हती शारदा तिला खुळी केली गावान जमिनीसाठी भावाचा खून केला हिच्या दिरानं आणि हिला खुळी ठरवून घराबाहेर का ते खरंच हिला खूळ लागलं झाले ना रे वाय तुझ्या का तर पोटात दुखतंय माझ्या ना पोटात दुखत खा बाई खा वाढवाल का पाणी दे काय रे सरावण मगाशी बार कसला झाला मळ्यात बार हा तो हो ते आपलं हे आपलं डुक्कर शिरवत होतं फळात सकाळी शिकार सापडली म्हणते थोडक्यात चुकलो भुए कष्टी लागून गेली अरे जखमी जनावर फार घातकी असत सर्जीरावाला जपून जायला असा आता काय यावं त्या डोकरान खूप लवकर आज हेच केला अहो कामात काही कळलंच नाही लवकर द्या मला लई भुकावल्या तर तू भुकेला नाहीस म्हणते देच हो निवत देवाला पोळी पुरवायला एक दोन भाकरी चट टाका बरं का रे कोण आलंय सर्जीरावाकडं याला कशाला पाहिजे मालक कधी एकटं खात्यात कोणतरी असत की खा दिला काय खायची काय चाललंय कपडे काढते ते मम्मी काढतो की तुम्ही तेवढे न्याहरीचं बघा बघू लवकर काकी काकी काय काही नाही एक दोन रुपये मिळतील का कशाला तवा मागल्या महिन्यामध्ये उधारी केली होती म्हणे मी अहो मला आठवत की नाही रोज बोंब मारतो तो चावदारे मग काय करावं म्हणतोस त्यानं काय कर तमाशाला गेला तर रोज 10 रुपये उडतो नाचणार नाही साठी माझ्या 2 रुपयाने मरतोय काय सर आणि पुन्हा उधारी करू नका तो पैसे असल्यावर कोण उधारी करतोय रात्री भाऊज पळून गेली म्हण सापडले का नाही अजून नाही पच्चा लागलाय तसं म्हणा आज समजा दत्तक होता ना राहिला पण मी म्हणतो शंकरिया त्या चांबार चौकशी तुला कशाला पाहिजेत नाही वहिनीचा पोर घेऊन बाहेरला गेल्या म्हणून म्हंटल अरे जाऊ दे की आमचं कुठं अडलंय का कशात काहीच नाही नाही ना मग तोंड बंद करा गावात तू उत्तर पद नाही असली रामजी मा काय तंबाखू सुटले हातात ना आपण जे घुसायचं आणि टाकायचे खांद्यावर यायचं की बरं आईन बघता तू सर्जी आडवा आला म्हटलं उगच लोकांच्या गावात कारवा ना बरोबर पण मी म्हणतो तुमच्या भानगडीत पडत त्याला कारणच काय मी बित्तीच म्हणतोय म्हणून त्याच्यात काटा काढायचा काटात का तू माझा सोडशील मग
मग माझ्याशिवाय दुसरा कोण हाय ताकतीचा? बघ बाळू, तू असं कर, त्या फिरायला आमोशाला बोलतोस का? आम्ही युक्ती बघा, मालकांना ताबडतोब बोलवलंय, असाच जातो ना असाच येतोय, मग काट्याने काटा काढू, आपलं काय जातंय? आणि ही तुमची पिशवी? माझी पिशवी? बाई तुमची बघा तरी उघडून. धर्माचा भाव तर नाहीस तू माझा. बघा महाराजा चालत असेल तर. महाराजा म्हणजे? एकनाथ महाराजांनी महाराजच्या पुरीला ताकद घेतलं, तसं आबाने घरात घेतलं मला. खरंय बाबा, जातीवर काही नसत, असत ते सारे माणसाच्या वृत्तीवर, नाहीतर नात्यातली माणसाशी का वागले? मरुद होते ते सगळे. आता चांगल्या माणसात आला नव, तिथं समजी देव माणसं आहे बघा. काय रे सराव, तुझ्या मालकाच्या घरात आणखी कोण कोण आहे? समजा गोकुळ भरलाय म्हणण्याचा. सगळ्यात थोलं आबासाहेब देशमुख, तुझ्या मालकाचं वडी. अमुक काही कर म्हणलं की का म्हणून कोणी विचारायचं त्याच. तुमच्या पाठचं भाऊ सखाराम ताटे, बाहेरच्या कामात त्यासनी कोणी विचारायचं नाही. ये का मला बनवतोस काय? ऐग, मी काय केलं मला काय मारत असं? अरे मारत नाही. मग शाबास किती. अशी पाठ मोडीची आय आय डोकं. हे काय तुम्ही बसत नाही? मी बसते मागलं. असं कस पाहुण्यात तुम्ही? वय पर बायकाच्या जातीने पुरुषाबरोबर बसू नये. हे आम्हाला काय ठाऊ, अजून कोरत आहेत म्हणलं आमचं मालक. काय पाटील, आपल्याच तोंडानं आपली बिहार कोणी सांगेल का? आम्ही रातभर जर शोध केला, सकाळी पत्ता गावला तर आलो तुमच्याकडे तक्रार नोंदवायला. एवढं करण्यापेक्षा सर्जेरावच्या वडिलाकडेच का गेला नाही? तिथल्या तिथं कंडका पडला असता. का म्हणून? पाहिलं आमची होय आणि दुसऱ्याच्या तरतून फेक मग मी. आणि आता पोलीस पंचनामा सुरू झाला म्हणजे? पाटील हे बघा, पायी गेली तर अपूर्वी गेली आमची. आता त्या सर्जेला हातकड्या कशा ठोकायच्या एवढंच बघायचं. आणि बाई तिथं नाही सापडली म्हणजे? त्याची काय गंमत आहे, तोच हातकडा ठोकेल की तुम्हाला? काय ठोकतोय तो, आम्ही आमच्या डोळ्याने बघितल्या, आमच्या समोर मळ्यात शिरल्या तर पाणी मृत असल्याशिवाय. हे मला नाही खरं वाटत, बाबा देशमुख केवढा तो माणूस, सकाराम तात्या सुद्धा खपवून येणार नाहीत असलं. हे बापाचं झालं, बापासारखीच पोरण निपजली असते तर आणखीन काय पाहिजे होत? तुम्ही येत नाही का नाही ते बोला. तक्रार नोंदली आहे, जाऊया उद्याला. नक्की ना, चला हो खंड्या. पाटील परवा यानं खोटा नोंदली होती माहित आहे ना?
काय करतं हे? काय म्हणजे पात्र माळत खा घेतलं मग काय बिघडलं? नाही म्हणजे दुसरा शेजारी पातळ आग लागलं की गावाला मग मग मी कुठं आलो? मी घालतो मला काय चुकी झाली? नाही नाही तुम्हाला नाही काहीच कळत तुम्ही जा तुम्ही जावा अहो थांबा थांबा आयला इसरलोच बघा अहो तुमच्या करता म्हणून आणलं आणि खिशातच राहिलं हे बघा यो कंगवा यो सावर अरे पण कशाने आणलं ते सारं असं आहे अहो भरमचाऱ्याच्या मठात हे कुठला असायला बोमला वाजूलाच वाटतं भेंड बाजा खरा सरावने म्हणतात मला काटनं 2 रुपये घेतलं आणि येताना तावदाऱ्याकडनं आलो असं ना आहे मग निकाल लावला काय झालं काय झालं अरे सुतावरनं स्वर्ग गाठणारा वाणी तो गाठू दे की तो स्वर्गाला पोहोचला की माझा पत्ता लागायचा नाही आता काय करशील ते खरं बाबा बघ मी जरा पडतोय पडा पडा मी धावावरच आहे कुणी आले बिले पाय तिडत कोण आहे ना अरे आलं असत सांच्या परला दुसरी कामं नाही होईत काहीतरी सांगतोय जर काय चायलं राहिलं वाटतं अजून पात्र वाळत घातलं नाही घालणार होतो पण काम एक कथा त्या नादात विसरलो बघा तुम्ही पाहताय ना पण मला जागा दाखलं म्हटलं तर दाखवतो की चला आपलं ज्याचं काम तिने केलेलं बरं या ही समाधी बरं का आमच्या मालकांच्या आजीची आणि ही तमाम शेती दिसते ना हो का ही त्या माऊलीचीच पुण्य आहे वाटतंय नाहीतर एवढं सारं माळ रान तुडून मला इथंच का आश्रय मिळाला आमचं थोरला मालक दर सोमवारी इथं पूजेला येते हे बघा सकाळी फुलं वाहून गेल्यात मी फुलं वाहू वा ना हो हो आवरा लवकर कुणी बघितलं बिघितलं म्हणजे पोलीस आलं म्हणजे काय करायचं ग तुम्ही काय करायचं नाही मी खून केली या गोंधळात घुसायचं आणि शिवे वाजवली की बाहेर पडायचं खरंच तुझा उपकार कसं फेडू माझं तर मालकांच तू नसतं तर जमला असतो त्याची बघा साधं समजू नका न बोलून शान आहेत ते खालच्या मळ्यात गेलो होतो उद्या मिरच्याचा तोडा आहे ना त्याची तुळणी करून आलो कवादरनं ठेवलंय भरून बघू 2 भाकरी तळ घाला चढ सकाळी आता जेवण चढ पाहणारे होय चलू ते आपले हे सर्जेरावाचं दोस्त तो ते हे आपलं कोण हे शामू पहिलवान क्यों आलाय होय ते आले अरे मग 2 भाकरीनं काय चवायचंय की दुधाची काशन नीट का बराबर चल सकाळी कपडे तूच काढलेस ना रे होय पण मी इथेच ठेवले होते पिपावर त्यात एक लुगडं आणि चोळी कमी आहे हे बेस तरी बरं माझं अजून लगीन झालेलं नाही आणि बाहेरचा नाद बी नाही तरी मी हिला म्हटलं होतं काय की डोंबारणीचंच काम आहे म्हणून बरोबर आपल्या मळ्याच्या पलीकडेच पालं पडली आहे त्यांची घेऊन जाऊ का पोलीस पाटलास नाही कशाला आता पातळ घेऊन येतो अरे एका पातळून काही कमी होणार आहे का आमचं लास्ट तरी थाकल गरीबाची आई साहेब अशी दानच पाहिजे का सरगरा जेवण झालं का बसलोय वाट बघत का ये केला सा आता सरावने आणणार आणि मग आम्ही जेवणार अरे अरे तिकडे कुठे निघालात येणार आहे का बघ तुझी तुम्हाला ही नजर कैदच झाली आहे म्हणणं सा पण तुम्ही तरी किती त्रास घेणार आहे माझ्यासाठी चार लेखा किती उशीर जेवणाला अहो नशीब समजा उशीर नका होईना पर आलो काय झालं रे तुमच्या त्या शारदा अक्कां मौनाकाची काय झालं आता जेवण का मग काय सांगितलं तू
सांगितलं खरं आहे ते हे खरं ते सांगितलं मग काय खोटं आहे या आल्या नाही तुमच्याकडे अरे होय पर यांचं नाव सांगितलंस का काय नाव कसं सांगेल किती झालं तुमचा पथ्य आहे सांगितलं कोल्हापूरचा एक पहलवान आला म्हणून बस काय हरे मग काय दोन का चार लाकडे घेऊन जा म्हणाल आणि वरी दुधाची कासंडी बी दिली असं अरे बरं झालं त्यांच्या दुधाची आणि सकाळच्या चहाची सोय झाली अहो पर मालक अंगाला तर लागलं पाहिजे खोटं किती होत बर जातो वाहून गेलो रा हे बघा आता असं काही बोलायचं नाही बरं का तुम्ही सांगा की कोण करत कोणासाठी एवढं तुम्हीच सांगा तुम्ही का आला साईड आम्हाला द्याला होय नाही माझा त्रास वाचवायला मग झालं तर एवढा विश्वास वाटला ना आमच्याबद्दल खरं सांगू जगावरचा विश्वासच उडाला होता माझा आता बसला ना वारणाबाई ऊन आहे म्हणूनच सावली आहे आता सावलीत आल्यावर पाणी कशाला आणता डोळ्यात आपला सर्जेराव कुठे अजून मळ्यात ना आलाय कुठं तो म्हणजे अजून मळ्यात काय करतो तो त्याच पण कोल्हापूरचं पहलवान माहित राहिल्यात म्हणे बघ उद्यापासून पहलवान बिलवान बंद करायला सांग त्याला ते सुटतात वय त्याच आपोआप सुटतात बायको भेटल्यावर हो तुला खरं सांगू का अशी छान पूर्वी आहे म्हणतेस म्हणजे अहो तुम्ही आपल्या शारदासाठी गेला होता का सर्जेरावसाठी दोघांच्या साठी वाटेल आज अगं सर्जेराव हे आपलाच की नाही का दादू 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 इकडे 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 औक्षण कोण आहोत मळ्यात मळ्यात हा हा तो आपला कोल्हापूरचा शामू पहिला कुडा कुस्ती कुस्ती पत्रावचा पण बाळू कपराजू बोलत असताना भुंकू नये सांग त्याला म्हणाव मैपतरावची आमची झक्काझक्की दरवर्षी चालते या वर्षी सुद्धा त्याच्या पहिलवानाला लोळवलं पाहिजे तेच सांगितलं मी त्याला कुस्तीचा नाद सोडा की आता ते का आता का अहो सारखं सारखं मातीतच किती लोळायचं अशी झकास जोड बघितलेली आहे मी तुझ्यासाठी जन्माची माझ्यासाठी हो ना हे पण तू शारदा करता स्थळ पाहायला गेला होतास की सर्जेरावा करता अहो तिच्यासाठी तरी अगोदर म्हणून दोन पात्र म्हणावं हो ना पाहुण्यांचं म्हणणं आहे की बघा सात लोट जमलं तर एकाच मांडवात दोन्ही कारे उरकून टाकू म्हणतात चांगली कल्पना आहे शेतात बायका सांगितल्यात मिरचीच्या थोड्याला बघतो सरावण्याने काय काय केले ते सर्जेराव अरे दूध नाही का घेणार आण इकडं
तिकडच मेहनत ही करतो आणि दूधही घेतो. खरं माझ्या दादाचं लग्न लवकर होऊन दे. बरोबर, मागणार मागणार, कारण तुझंही लग्न त्याच मांडवात आहे ना. काय करावं आज सकाळच्या परत काय काढलंय? आता आपल्याला चहा पाणी लागतो तिला ना ग. अरे हो, ते लुगडं कुठं आलं बाबा वाळत? पर धोत्रा जवळ नको एवढं सांभाळायचं. बर बर. जी रातचं कोण आलं नव्हतं ना मी असल्यावर. लेखा, रात्रभर मला झोप नाही. हा म्हणून आला सवय. तस नाही मग बायकांच्या तोड्याला आलं आलं देण्यात आलं. काहीतरी माझ मेहनत बी राहिली असेल. त्यात काय, पोहताना चार हात जास्त मारलं म्हणजे झालं. मेहनत भी झाली ना आंघोळ भी झाली. घेण्यात आलं. कासंडी काय रे सराव जी, रोज मेहनत असते. तर चांगला पहलवान होता आणि आता गोष्टी सोडली. म्हणजे मेहनत सुटली नाही म्हण की. हा ती सुटली तर उद्या पोट बी सुटेल. काहीतरीच काय बोल. अहो खरंय हे का. कसला आवाज झाला? मालकाने उडी टाकली पाण्यात. उठून दिसत देखभाल लय म्हणणार देखभाल. आपलं हे व्यवस्था व्यवस्था. तुमचं झालं? चहा ठेवलाय. लवकर आठवा आत्ता बायका येतील मिरच्या तोडायला. आलं मी आज दिसभर बाहेरच जाते. आणि हे बघा, कुणी हाक मारली तर ओस सुद्धा देऊ नका. वय शेडच्या बायका तुम्ही साधे समजू नका. अहो वातावरण वळेल त्यात खुपीत बाई आहे का पाप आहे. जळते धरती तिच्या काळजाला चटक बसती. त्या ठिणग्या मातीतून फुलती त्यांचा माणसाकडं ओढा, त्यांचा माणसाकडं ओढा. आगीन फुले तोडा मायानो, आगीन फुले तोडा.
दर वर्षाला बाग फुल नवरीची तिकाट मिर्ची तिकड़ पिकली तिकड़ उसाता पेड़ा तिकड़ उसाता पेड़ा आगिन फुल हे तोड़ा बाया नो आगिन फुल हे तोड़ा आगिन फुल हे तोड़ा बाया नो आगिन फुल हे तोड़ा लाल लाल मिर्ची तोड़ा बाया नो लंगी मिर्ची तोड़ा लाल लाल मिर्ची तोड़ा बाया नो लंगी मिर्ची तोड़ा पांघरल्या पानांच्या हिरव्या शाली हलक्या हाती पिकली वेचा कवळी कवळी सोडा कवळी कवळी सोडा आगिन फुले हे तोडा बाया नो आगिन फुले हे तोडा आगिन फुले हे तोडा बाया नो आगिन फुले हे तोडा लाल लाल मिरची तोडा मिरच्याचं ढीक दावर घाला सरावणे हाय तिथं राम राम सरजीराव राम राम लय दिसन आला आता आम्ही कशाला आहो यांनीच आणले मग बरं झालं की त्या निमित्तानं तरी गाठी भीती पडल्या सरावणे अरे घोंगडे घेऊन ये नको नको पाटील आपण तिकडं जाऊ चला सरजीराव आम्हाला तुमच्या कृपेची झटती घ्यायची आहे कशाबद्दल यांची भावजं पळवून आणली ना तुम्ही पळवून आणली आणि त्या वक्ताला यांचा हात काय केळं खायला गेलो होतं का काय हात असून का उपेक पहिलवान किती मस्ती आहे ना तुमच्या अंगात असत आपण तुम्ही पण पहिलवान पोचलेत की आमच्या वाणी या तो होतो त्यासनी घेऊन सोडतो का काय म्हटलं आधी हास्य घेऊन जावं असतो चला नाही त्याच्या नादाला गाठ तुझी माझी गाडी आहे कोण आहे का सोपी कोण आहे का सोपी घेऊन काय करायचं आम्ही शुद्ध यांची बाबा आहे अरे सरावण्या का फादरपर्या सराठ वाचलो पाटील याचं काय ऐकताय या बघू अरे गेली कुठे ही जात्या कुठं असे नाही सुटायची तर ऐकत काय हो कुठं आहे तुमची भाऊजाई वासरे इथंच कुठंतरी काही ट्रंक असेल कापडा इतका बसून या माणसांना मी चालवतो पाटील माझ्या समक्ष तिथं आली मग गेली कुठं तेच म्हणते मी बी चला चला खरं सांगू पाटील यांची भाऊजाई इथे आली होती हे अक्षी खरं आहे पण हे गेले तेव्हा त्यांच्या पाठोपाठच ती गेली पण कुठे जाणार काय तिने सांगितलं असं मामाकडे तर कुठे जाते असं म्हणाली होती काय 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 जाते मामाकडे ती फक्तात तरी असते का तिच्या पाच्या घरच्या आहे काय अक्षी खरंय मग तरीच ह्यांच्याकडे पाच रुपये मागत होती हा पैकीने तर आणि ते तुम्ही दिले द्यायला नको और नसती पिढा घरात कशाला ठेवायची ती माफ करा
विनाकारण तुम्हाला त्रास दिला आम्ही. बस येतो चल रे चल मशीन साहेब गावात वारणा कुठं हे बर आहे. तुम्ही सांगितलं की 5 रुपये देऊन धाडली म्हणून लेका आता सरळ सांगतो मेलो हे काय मारता जवळ मग सांग वारणा कुठे मारत नाही शाबासकी देत. ही चांगली शाबासकी आहे तुमची. सांगतो 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 हा थोडा बघू होय का या आज माझी काय धडकत नव्हती बाबा. बर मी वाड्याकडे देतो हे बघ तू लोकांनी मिरच्याचं वाटत दे. केवढं हे पटक एका डोक्याला इतके पटक पटक पटकन होत बाई साहेब. मग एक एक पान आहे मानाचं. मानाचं पान हा म्हणजे कुस्त्यांचं बक्षीस हो. कोल्हापूरला कुस्ती मारली त्याच हे पान. सांगलीला कुस्ती मारली त्याच हे पान. म्हणजे एवढा कुस्त्या मारला त्यांनी. मग हे काहीच नाही अजून एक कपाट भरलंय घरात. अहो पहिलवानाच्या खांद्यावरनं मिरवत आलं म्हणजे असं राजबंड दिसायचं म्हणतात. आई साहेब आल्या आल्या दिसतच काढायची बघा त्यांची. आणि मिरच्या मीठ मोहऱ्या अगदी तडा 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 ओढायच्या. बापाचं नाव राखलं. अरे करणार काय काय जमलं नाही आम्हाला नाही. शाळा कॉलेज शिकला असता तर कारकून झाला असता. या सर्जीराव. अरे केव्हा असतो आताच म्हणणार. बरोबर आहे. उद्या जत्रा आहे ना बिरोबाची. अरे आपला सुद्धा नैवेद्य घेऊन जा बरं का. बरोबर काय आज मुक्काम आहे की नाही. छे अरे मला ऑर्डर घ्यायची नांगराची. उद्या जाताना घेतो बघ तुला. बर आधी पोटाचं बघा आणि मग धंद्याचं. चला वाढलं असेल. आलो हात धुवायचंस ना. तू कशाला. कशाला म्हणजे पाहुण्यात या घरचे. हो मग अजून जावही नाही झालो. कशाला भाग कारखाना वाढवायचा आहे ना अजून. अगोदर विचारू का आपण. तर माझ्या परवानगीनं चाललंय म्हणा की सगळं. बघ तर तू नुसती हो मार. आता विचारतो. बायका कधी तोंडानं हो म्हणतात काय. हे काय आम्हाला ठाऊक. बायका कशाला हो म्हणतात ते. झालं सांगेन मी म्हणते
झालं सांगेन मी म्हणते गुप्पीत जाणून घ्या धनी मला चिंता आणून द्या धनी मला आवड आणून द्या धनी मला चिंता आणून द्या धनी मला आवड आणून द्या खाऊन आहो आहो भाऊजी जाऊ नका थांबा आहो आहो भाऊजी जाऊ नका थांबा जरा तुम्ही आमचं ऐकून घ्या तुम्ही चिंता आणून द्या आपल्या लग्नाला वरीस दुसर पर घरात कुणी होय तिसर पर घरात कुणी होय तिसर बायको न चालला कट्टाळाला गई कट्टाळा बायको न चालला कट्टाळाला गणित सोडून द्या द्या धनी मला चिंता आणून द्या धनी मला आवड आणून द्या धनी मला चिंता आणून द्या हात येतो
ऐकलं सब फरिमानू, अरे खायला कारण फिरला फारच सावडी समोर बोलता तुम्ही, सावडीतला पाटील म्हणजे तमाशातला सोंगाड्या नाही, बसायचा सरसा नाही सागा। चला राव, खरं खरं सांग ना मला, आजपर्यंत खोटं सांगितलंय का तुला? तुझी काय भांगण नाही ना? अरे म्हणजे माझ्याबद्दल संशय होतोय तुला? मग त्या मैपत्राला हमरी तुम्ही याचं कारण? कारण तसं झालंय खरं, मला नाही सांगणार आज नाही का? सांगेन वेळ आल्यावर। चल जी। कोण होते रे ते? तेच की आमचं थोरलं मालक। थोरलं मालक? हा, लई फाटल्याची बघणी, आज त्यांचं तिकून दर्शन झालं। मामा मामा काय हे माझं खर पेटलंय, आज मी तारुतीत बसायचं। बसा बसा। काय बोलले बघा सगळ्या आगी मामा, तुमची भजी घरात न पाळली म्हणजे माझं पत्र हे पोहोचत मस नाही? हा हा बाई आणि आबरू। आबरू आणि बाई बोला गेले की गेले, तिच्या नादाला येण्या माणसं लावू नये। मामा तुमच्या भाची बद्दल तुला असं बोलताय? भाची या घरात तिला दिली। वर्णा का उठला का? अंघोळ सुद्धा झाली माझी, जरा वाड्याकडनं जाऊन येतो। लवकर ये बर का, एकटीच आहे मी मळ्यात, कुणी आलं तर दिष्टीला पडू नका बर का। काय रे शामू, कवा आलास? तुम्ही काय फसलो मी? अहो पैलवान, असं लपताय काय? खरी आहे की आम्हाला लाज वाटते? शाबास, अहो असं लाजून उद्या कुस्ती कशी मारणार? दार उघडा की जरा। पहलवान अगदी कवळालोच दिसतोय, भटावर मिशी त्याच्यात दणकत्री घालायचं माझं। अहो चुळीत जात सांगते की तुमची? याच कपड्यात राहते, कोण ओळखणार नाही तुला। तुम्ही सुद्धा ओळखणार नाही? अग खरंच मी सुद्धा ओळखलं नाही। वांगणा किती गोड दिसतेस तू। नको सरजीरा, नको, हा मोह नको। का रागवलीस माझ्यावर? मी माझ्यावरतीच रागवले, मन मारायचं जागू पाहतं, माझाही सुख व्हायची ते फुलू पाहत। यात स्त्री पुरुष एकत्र आल्यावर? नाही सरजीरा, मी आता नुसतीच ते एक विधवा आहे, नवरा गेला की बायकोलाही जावं लागतं त्याच्याबरोबर। पण केव्हा नवरा संसारातून उठून गेलाच, पण तो थाटायच्या आधीच अपघातानं नवरा गेलाय तुझा, म्हणून जीव का द्यायचा आहे तुला? नाही नाही वारणा, हे पाप आहे। नाही हे पाप परवडलं, पण हे प्रेम नको। नाही सरजीरा, हे माझ्या नशिबात, सोडा मला। वारणा काय झालं, कोणी ओळखू नये म्हणून हान खाकलं, पण मन उघड पडलं माझ,
घाबरू नको, खुळी आहे ती बाई. मी खुळी नाही, मी खुळी आहे, तू खुळ आहे. ऐकलंस वारणा, मी खुळ आहे, तू खुळी आहे, ही खुळी शाणी आहे आपल्या परत. नको सांगते, नको सोडा मला. का इतका विश्वास वाटत नाही माझा? असं म्हणू नका, माझा माझ्यावर विश्वास नाही. क्षणाच्या मोहन आयुष्य डागळकर. हो पण वारणा, हा मोहन आहे आपला या समाधीच्या साक्षीने सांगतो. मी तुला जवळ केली आहे ते दूर करण्यासाठी नाही. ए बाळा, काय चाललंय? हा कुस्ती आहे ना कोल्हापूरला, मेहनत करतोय. माहिती आहे का तुझी मेहनत? हा उद्या छड्डू मारून मैदानात उतरा पडणारा पहिलवान तू. होय बघा तरी. नाही माती चालली श्यामेला तर इचारा मला. बघ ते जर तर फॉर्म पास झालं नाही ऐकलंय ते फिरल निरोप पाठवलंय धावात. गाव मालिक या का बोललो होत आता? बघा तू येणार आलास. काय कामगिरी काढली होती तर उद्या पुस्त्यात ना कोल्हापूरला. बर मग काय वाटेल ते होऊन दे. या बाळ्याचे जोड येतं का म्हणे मैदानात उद्याला? जेवढेच ना हो. काम झाल्याव. होय का थंडी पडली ना एकदम? एकदम का? दिवाळी आली की तोंडावर. खरंय, शेजारी घेतलं म्हणायची जर सुगीला याच्यात गोण्या भरून घेऊन जात्यात. सरावने जरा काटके घेऊन येते. काटके आणतो आणतो. काय नाही मग, उद्या जायलाच पाहिजे का तुम्हाला? राहून कसं चालेल, दोस्ताची कुस्ती आहे. लवकर तरी येणार का? राहिलो असतो पण. पण काय? झाडाला इळखा घाली
बर पानात कुछ बुझ झाली हिरव्या रानामध्ये नाली किरणामध्ये ही भेट अशी नवतीची सांग माझ्या कानात रे साजना 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 ही खूप अशी गमतीची पुरी ओढ तुझा फिरतीची काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात ग साजनी 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 चांद पुनवचा आरा नभी त्याची पाण्यात दिसली छबी लाटाईती हळू पाट लागी पुलू ही जादूगिरी संगतीची अशी गमतीची पुरी ओढ तुझ्या फिरतीची काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात ग साजनी 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 खूप अशी गमतीची पुरी ओढ तुझ्या फिरतीची साजनी 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 का थर थर करती ओठ का हनुवटी वरती बोट बोल थोड़ी हसुन माझा मोरा बसुन नको परवा जन रीतीची काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात काय तुझ्या मनात वारणा रागवलीस माझ्यावर कशाबद्दल माझ्या मनातलं सांगितल्याबद्दल मनातलं सांगितल्यावर कोण राग होत का खरंच वारणा ही रात्र उगवेल असं वाटलं नव्हतं मला हे काय तुझ्या डोळ्यात पाणी आनंदानं सुद्धा रडू येतं मला आता रडायचं नाही वारणा असं वाटत ही रात्र संपू नये आणि दिवस कधी उगवत नाही Thank you.
खम कशाला मारतोय मालक काम पक्की करून आलोय विसरत की आता आजच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे बाळा करताय मंडळी पाच नंबरची जोड आलेली नाही सुट्टी रहित करायची का महत्व काय करायचं का अहो जोड आली तर आम्ही काय करणार करण्याला पक्षीचे आम्हीच असतो कसा बोला सुट्टी न करता अहो दुसरा पहिला नाना की इकडं आम्ही खेळ होता रे त्याच्या बरोबर पाहू पहिला न कोण नडायला तयार आहे काय पाहू पहिला बरोबर कोण नडायला तयार आहे काय पाहू पहिला बरोबर कोण नडायला तयार आहे काय डोकं फिरलं काय तुझं दोन झाली कुस्ती सोडून लढत नाही मिळत नाही अरे मेहनत तर चालू आहे तुझी लांग दे बघू पाया सरावातला कडे अरे आप ना कुस्ती म्हणल्यावर कोणतरी पडायचं नाही नाही मुजबा चालू नाव टाकलं पाहिजे तो अरे पट तरी होता आज पत्र पोहोचल्याचं काहीतरी चीज करतील अरे का कुस्ती सोडायला हुम दणक्यानं मातीत आली तुला तुमच्या पराचार जोक्त पोहोचला तर पुण्य लागला असतं पत्र अहो मी काय म्हणतो लाच नाही वाटत तोंड वरकडून बोलायला अरे तिथं तिथं माझी इरखा माती खाते तर खर्चामुळं ठीक आहे जाव आता कापड घाला खन लावली तर सगळ्यांची ठीक आहे फिर्या मला कल्पना होती तू कुस्ती मारशील अरे मला तरी कुठं होती पण त्यानं फुकटचं पैसे मागितलं ना तेव्हा माझं डोसकं गेलं अरे अवसान बघून बाया अर्धा गांगारला तुझ्याबद्दल फिस्ट पाहिजे बरं का अरे लेखात फिस्ट का समजा ती तमाशा दावतो की पण कडेनं माझी एक विनंती आहे कसली मला दोन तास मोकळं सोडलं पाहिजे खरेदी तुझी कसली आल्या खरेदी सकाराम तात्या करतात की सगळे अरे ती घरची आज माझी स्पेशल 2000 मिळाल्यात नव
तटक चांदनी हो राया तुमची, तटक चांदनी राया तुमची, तटक चांदनी चमचम करते लुलुक बलते, चमचम करते लुलुक बलते, तुमचा काया जारुनी चौकशी तुला कशाला तर हे घे 5 रुपये कटक चांदी चांगली ठासून झाली पाहिजे फुकटचं 2000 माझी मत्ती फुटली अरे फुकटचं का तुझ्या पैलवानाला उत्ताना केला की फार मैदानात अरे पडलं तरी नाक वर हाय म्हणणारा पैलवान आहे तो अरे तुमचं नाकच वर झालं तुला वर थाडला तरी विचार मला देव आला पाहिजे तुझा मोगरा काय सांगितलंय मी सत्यस्वामी लावणी ठासून झाली पाहिजे मोगरे अगं सुपारे मी देतोय तुला माझा ऐकणार का हेच सुपारी संघ आवाज नाही घेतोय आम्ही लावणी तोडायला बी पैसेच लागते म्हटलं शाबास मोगरा अगं 5 का ते छा घे काय आता बोलला की आता काय बोलतोय तू वाटेल ते बोलायला लाल अरे व्याजाच्या पैशाने मारकरी खालता लोकांवर कुणावर मारकरी घातलाय मी मैदान बोललं की सर 2000 साठी 500 मारकरी घातला असतं काय आता 1000 घालतो अरे बघतो खडशाकडे कसा गाव काढतोस तो अरे मला मारकरी तरी मारल पण तू आपल्या मरणाने मरशील एक दिवस चला 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 आता मी सोडत नाही तुला किती वेळ केलास मला कंटाळा आला बघ मी तरी काय करणार शारदा आकाशने बघायला पाहुणं आलो होत ते जायला तरी पाहिजेच न पडायला काय झालं डोळे झपून पसंत करेल कोण बी हे बघा तुम्हाला मी दाखवायला फोटो आणले बघ
किती साजरे आहेत? साजरे अकावन बहिणीला काढाव. अहो तो ना यो शारदाकाचा फोटो. मग मग हा फोटो कोणाचा? मालकाशी सांगून आलेल्या मुलीचा. तुम्हाला आवडला का सांगा? हो आवडला की छान. मग अर्ध काम झालं म्हणणं काय? कशा बरं तुम्ही आला धरणं बघतोस की तुमची आमच्या मालकाची आवड अशी एक तुम्हाला पसंत त्यासनी पसंतच. मरुण दे मी तुला नवरा देतो म्हणून. काय बोलताय राव येड्यामध्ये काहीतरी बडबड द्यायचे? खोट बोलतोय खोट बोलतोय. तू म्हणला ना तर नवरा मेला तर मरून दे तुला मी पार भी देतो म्हणून. तिला पाणी तुला जिलची ए जिलची आणि कान पडत का नाही बाकी उपर नसती मारायची नसती बाई पिढा लागली पाठी मग खोट बोलतोय. रामूशी म्हणतात मला अस तरी मला वाटलंच होत. मला वाटतं नक्की त्या म्हैसाचंच काम असणार. तरी मी म्हणत होते आता कुठे एकटं जायचं नाही. हो बर राहिलं सरवण्याची वाड्यावर जाऊन मी आलोय. बघ हे मारामारीचं काही सांगायचं नाही बरं का? एवढं दोस्त नाही आम्हाला खास रुपये वापर. चला
तर मी नेमकं कुठं लागलो? काय ग, आम्ही गेल्यावर इकडचे हालावल काय? अहो शारदा अक्कांनी बघून गेलं म्हणे पाहुणं. असं काय म्हणाल पाहुणं? काय म्हणणार, पसंत पडलं की काय? चला बरच. आणखीन एक गंमत सांगू का? काय? तुम्हाला पण सांगून आली आहे त्यांची मुलगी. मला? म्हणजे साटलोट करायचा बे काय वाटत त्यांचं? हा बघा ते फोटो. अरे वा, छान आहे. छान म्हणजे काय? छानच आहे. तुला आवड? हो आवडले की छान. मग काय सांगणार त्याचे? सांग की काय सांगू? म्हणाव मुलगी एकदम पसंत आहे. कस अगदी माझ्या मनातलं बोललीस. हे त्याच्यासाठीच आणलं. बघूया तरी कसं दिसतंय ती. माझ्याकडे नाही. तू फोटो बद्दल बोलत होती तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे मी भाव नेमकीत होते. त्याला हे शोधील नाही पण हे सौभाग्याचे अलंकार आहेत त्याने जे माझ्या नशिबातच नाही ते. पण माझ्या नशिबी असेल तर वारणा? नको धनी नको. एकदा मला आपली म्हणून जवळ घेतली आता दुसरं काय बी नको. दुसरं काय बी नको. असं म्हणू नकोस वारणा. या अलंकारात तुला एकदा तरी बघू दे मला. एवढं म्हणाला जास्तच देव पावलं मला. वारणा वारणा माझी शपथ आहे तुला. नका नका हो एवढा मोह झाले. मला पापाची पर्वा नाही, पुण्याची पर्वा नाही, मला तुमच्या प्रेमाची पर्वा. म्हणूनच म्हणतो वारणा, हे डोरलं मला गळ्यात घालू दे तुझ्या. खाना खाली पण आता नको. तर कधी? माझं डोळं मिटल्यावर. वारणा अभिमानानं मी देवाला चालले म्हणे. हे बघ हे बघ माझं डोळलं. देवहरी पांडुरंग नैवेद्य झालं काय पाहुणे? आबांनी नैवेद्य मागितलं. थांबते रा हा बाई, अगोदर त्या गंगेचं नीर काढते. अग आवत नाही तिला. अहो भूक लागली म्हणजेच येते ती. उपाशी जीवाला तिष्ठ ठेवू नये दादा. आज कशी आली नाही ती? अहो आता येईल ती. आता ती येणार नाही. आबा आपल्या घरचा शेर संपलाच होता. काय झालं? मरताना ती गडूर होती म्हणे. काय ही माणसांची असू दे, कुणाचं काम असेल ते सांगू नये तिनं. म्हणून खून केला कुणीतरी तिचा आणि तळ्यात टाकून दिली रात्री. पाप आहे, महापाप आहे. देवा कदापि रुजू व्हायचं नाही. हे पाप आहे, हे पाप नाही वाळणा. देवानंच कुकू पुसलं तुझ. देव त्यावर मळवट भरत असताना नकार दिला. त्यांच्यासाठी नकार दिला. जग काय म्हणेल त्याला याचा विचार नको का करला मला? तर आयुष्यभर रडत बसेल. त्या रडण्याचा आनंद वाटेल मला. बाई कशाला फसवते स्वतःला? खरं खरं सांग, हे सौभाग्याचे अलंकार निर्वावीत असं वाटत नाही तिला? खोटं कशाला सांग. माझ्या मनात कोणी खसलं
सरकार आहेत का घरात? काय रे पिल्या, काय झालं? आपलं मालक चोर मुद्दे मला तिकडे सापडला. मला सापडली का काय? सापडल्या तर किती आहे? महारामरी त्या सरजेची पिशवी दिसली मला. मग नाही का वारा तुला पिशवी दिसली का काय? होय मालक, काय होय काय? शालू डोरलं आणि दागिने इतकं होतं रस्त्यात. कुकवाचा करंडा बी होता त्याच्यात. गाडा वाचले का तू? गाडी ऐकते काय? अरे देवा कुकवाची उठा ठेव कशाला करत? तिला लई उठा ठेव लागते. चला म्हणतोय ना हो. हे बघ ते पिसावं तिला गाठली पाहिजे. काय रे काय? ते गंगेबद्दल आपला संशय नाही ना कोणाला? पोलिसांचं बारसं जेवलोय मी. म्हणू बोल. राजू राजू काय आणलंस? राजू राजू अरे ते काय आणलंस आणि आज ते काय आणलंस? माझ्या करंड्या मंगळसूत्र हे काय? राजू पुढं तर चोरून बिरून आणलंस की काय? आपला राजू कधी चोरी करणार नाही. शारदा काय भानगड आहे बघ ही. चल राजू चल ये. आता काय म्हणा? इथंच तर ठेवली होती पिशवी. कुठे गेले? काय वारणा सापडलीस का नाही शेवटी? मी तुझा तीर. तीर नाव साता जन्माचा वैरी आहे. त्याच्या संघात काठ आहे तुझ्या. आता चाल मोकाटाना. मी नाही येणार तुझ्या संघ. का? माझ्या परत ते पहिलवार बरा वाटला की काय तुला? चाल यायला पाहिजे तरी म्हणी. चांगला ठाऊक आहे मी काल येते. मुकाट्यानं चालतो नाही तर बघ. अरे दा आता वाळाला खेळून जाणार मी. माझ्या मळ्यातून मला दम देतो. अरे दा चोराच्या उलट्याले का तुझ्या? रामखोर. ठीक आहे बघून घेतो कशी सुखाची असते. पुन्हा आला तर संभाळण्यात लाज झाली. वाळा उठ उठ. अग वेळी रडतेस का? मी आहे ना. काय करू मी? मला काही काही नसू झालं. म्हणून म्हणतो अजून तरी माझं ऐक. नाहीतर तुझ्या या नसत्या हट्टानं रोज तुझ्या माग लागल. हे कोण? शारदा. हो मळ्यात बरं आलीस. राजून अडलं मला. शारदा तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. पोता दूर झाला. नाही नाही माझं ऐकून तरी घे. सारं ऐकलं मी बघितलंय डोळ्यात. नाही या छानचा काय बी दोष नाही. दोष असतील तर तू माझा आहे. कुणाचाच असे ना दोषाला दोषच म्हणायचं ना. हो पण माझ्या दोषांचा आरोप ह्यांच्यावर लादू नका एवढंच माझं म्हणणं आहे. मग आधी खरी करा आणि खरं काय ते सांगा. दादा तुम्ही इथं राहिलेलं आम्हाला मुळीच आवडायचं नाही. म्हणूनच आजवर मी कुणाला काही बोललो नाही. का भीती वाटली? नाही शारदा भीती वाटावी लाज वाटावी असं काही केलं नाही मी. मग का सांगितलं नाही कुणाला तू? सांगितलं ना. हे सारं माझ्यामुळे घडलं. तेच निस्तरायला हवं तुम्हाला. चला बघू खरं नाही तर आबा इथे येते.
सर्जी राहुल तुमच्या भाऊजीला पळवली. नुसती पळवली नाही तर तुमच्या मळ्यात आणून ठेवली. तुमच्या मळ्यात आणून ठेवली. हा आणि तुम्ही आता तक्रारता. म्हटलं मोठं वगैरे बोला कशाला. भाऊ बोला कशाला. आता वारणा सापडली. घेऊन चालो तो बरोबर. पण तुमचा पोरगा आडवा आला म्हणून थांबलो. तुमचा पोरगा आडवा आला म्हणून थांबलो. त्याला अडवायचं कारण त्याच मी सांगते. आता या वारणाबाई यांची वाईट नजर होती वारणाबाईवर. ज्या भावाने पळली तिला ती काही चांगली नजर होती म्हणून. हो आणि म्हणूनच वारणाबाई तुमच्या दावडीतून सुटल्या आणि दादाच्या आश्रयाला आल्या. 10 दिवस झाकून ठेवली तिला ती काय तिची पूजा करायला. पूजा करायला. पुत्रा आपल्या भाऊजेबद्दल बोलताय तुम्ही. मीच काय वारणाला घेतल्याशिवाय ती या घरची पाहुणी आहे. अस चल रा चल बघून घेन जात द्यास कुठं ती. होय सांगितलं तर तुम्हाला नाही हे आजू होणार म्हणून. म्हणून दे की मी ते करतो काय करायचं ते. काय करणार बाई घरात आणि तुम्ही जा रहा. बघत ती ते कशा रस्त्यावर येते ते बसा आता वाट बघत. बघ अरे पाहुणी गाणी म्हणून काय हा बायका खपतील प्रयोग इतवा नाही का पाहिजे. बघूया की आपण मला अभय दिले फार उपकार झाले. आता काही बोलू नको. शारदा तिला आत घेऊन ही आली सून तुमची आशीर्वाद द्या तिला. ही माझी आई. काय आशीर्वाद देऊ बाई तुला. काही सेवा दिले ते सुद्धा आशीर्वादच मानते. ही माझी काकी बरं का. आऊ क्षणतो हो बाय उभी का तू बैस. या नसती पीडा केली सर्जी रावनं. कुठं काय केलंय पोरानं. तरणी ताटी इदवा 8-10 दिवस मळ्यात आणून ठेवली. कापड चोपड दाग दागिना उगीच होत्यात. होय आई कुस्तीत मिळालेल्या पैशानं घेतलंय सारं. घरचा दमडा घेतला नाही दादानं. तर 2000 मिळाल्याबरोबर मालक झाला म्हणकी आपला. आणि उद्या काय कराल. बाईच्या नादानं कुस्ती जमणार आहे. वय त्याला काय करावं या पोराला. तुमच्या पोराचं काय बी होईल. हो पण आमच्या पोरीचं काय करायचं ते सांगा. माझं मी बघेन काय करायचं ते. कार्टे पदर पालव इतकटल्यावर दारात कोण उभं करणार आहे तुला. दारात कशाला. मांडवाच उभं करतो मी तिला. तुम्ही कशाला काळजी करताय तिच्या लग्नाची विनाकारण. अहो बघा तरी खाली जाऊन तुमच्या पुतण्यानं बाई अंडी पळवून. पळवून ती बी कसली ठावा आहे का पांढऱ्या कपाळाची. शक्य नाही. ये सखाराम बैस. काय झालं तू गेला होतास त्या कामाचं. मुलगी बघायला उद्या सर्जीरावाला घेऊन या म्हणून सांगितले त्याने. पण इकडे घरात काय घडलंय कळलं का तुला. काही घडलं असलं दादा तरी बाप तुमच्या अत्यारातली आहे. एरवी हाताळली असती पण माया आडवी आली असं म्हणायला नको. अस म्हणजे ही म्हणाली ते खरं तर. खरं खोटं तूच ठर. नीट विचार कर आणि तूच निवाडा दे. ठीक आहे दादा. आबा मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. काय बोलायचं ते तुझ्या तात्याशी बोल. आबा काय केलं रे.
आई मी काही केलं नाही का न कळत घडलं सगळं यांनी किती बनायला लावून घेतलंय बघितलंच नव अरे चून वाजत गाजत आणायची ते चोरावाली आली घरात आणि पाचच्या बहिणीचा तरी विचार करायचा होता आई शारदाचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही मग तर झालं मला उपकार नको आहे तुला शिवाय हा सवाल काही शारदेच्या लग्नातून आपल्या लौकिकाचा गाण्याच्या प्रतिष्ठेत माझं ऐकून तरी घ्या जरा पोराने पोरांना ऐकवायचं असतं पोराने अक्कल शिकवायची रीत नाही आता किती रडणार आता चुकले खरं चुकले यायला यायला नको होत यात तुमचा काय दोष माणसं सावलीला जमतात तशा आहात तुम्ही नियमच आहे तो निसर्गाचा जुनी पानं गळतात म्हणूनच नवी पानं येतात झाडाला कोणास ठाऊक हे झाड फुलणार आहे का झडणार आहे माझ्या पायगुडाला असं बोलून का वाळणाबाई पाहुणे आला या घरी तुम्ही जाईल म्हणते मी राज्यात माझ्यामुळे नाही नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही माझी शपमन चला वाळणार तुला एवढ्यासाठीच बोलावलं वारणा पैसे कशा बद्दल मला माहिती आहे पोरे का भोळ घालतात पोरा नाही आमच्या प्रेमाची किंमत पैशानं नका होते प्रेमाची भाषा विधवेला शोभत नाही वारणा म्हणून पैशाची भाषा ऐकवताय मला दुर्दैवानं कपाळ फुटलं तुझं संसार विस्कटला त्याचा सूड ह्याला नेमका आमचंच घर सापडलं होय तुला कसं सांगू मी तुम्हाला मी कशी आले का आले त्याच्याशी मला काही करता नाही आम्हाला मुलं आहे पदरात लग्नाची पोर आहे पदर पालन विस्कटून देवाला सोडायचं नाही असं कसं म्हणेल मी ज्याने मला आसरा दिला प्रेम दिलं हे जर खरं असेल सर्जनाचा नाद तुला सोडला पाहिजे तुझ्या प्रेमानं हे घर मोडणार आहे संसार विस्कटणार आहे जीव गेला तरी मी असं होऊ देणार नाही त्यासाठी एकच मार्ग मोकळाय वारणा तू आल्या वाटेन परत परत जाऊ जाते जाते पण जाण्यापूर्वी आपल्या पायापाशी माझं एक मागणं आहे एवढं द्याल मला एक सर्जेरा सोडून दुसरं काय वाटेल ते माग त्यांनी दिलेली सुवासिनीची लेणी तेवढी मला द्या अहंगावर मिरवता आली नाही तरी उराशी धरून आयुष्य काढेल मी एवढी प्ली करा मला नाही म्हणू नका हो नाही म्हणू नका काकी वारणा कुठं दिसत नाही म्हणजे गेली की का कुठं
गेली म्हणाव तर दार सुद्धा बंद आहे सगळे. म्हणजे ग थांबा. वारणा कुठे? मला नाही ठाऊक, मी तर आताच उठले. तिला घालवून देताना एक दार तरी उघडं ठेवायचं होतं आम्हाला फसवायला. शारदा, लहान तोंडी फार मोठा घास घेतेस तू. चल सांगतो तुला काय सांगायचं ते. थांब आई, मी चुकलो, मी ओळखलं नाही तुला. सखाराम वेळेवर आला. अरे आणि आता म्हणाली माझा त्या सुनेच्या पायाने येणार. येणार म्हणाली ना ती? हो बरं झालं, थकलून दिलं मी तिला. खरंच थकलून दिलं तिला? आता निर्णय देण्याचं काम तुम्ही माझ्यावर सोपवलं होतं ना. मला तो सांगायचा सगळ्यांना, सर्जेराव हे लग्न मला मुळीच मंजूर नाही. आईच्या पुण्यानं उभं राहिलेलं हे घर कुणाच्याही पत्कर्मानं पसवायचं नाही आम्हाला. ठीक येतो आपण. दादा कुठं चाललास तू? तात्याने दिलेली शिक्षा भोगायला. ताई मी चुकलो असेन, भावलो असेन, तरी पण माझी जबाबदारी मला टाळता येणार नाही. दादा काय झालंय काय तुला? दादा ताई, तात्या आबाने न्याय करायला सांगितला तुम्हाला, तर शिक्षा सांगत सुटला तुम्ही सगळ्यांना. होय, शिक्षेचं स्वातंत्र्य नसेल तर काय किंमत आहे नुसत्या न्यायाला? तात्या न्यायानं कायद्यानं कोर्ट चालत असतील फारतात, पण खरं चालतात ते आंधळ्या प्रेमानं. कार्टे, तुझ्या भावाच्या प्रेमानं सत्यानाश होणार आहे खरंच, त्याचा विचार करायस का तू? अजून लग्न व्हायचंय तुझं, विधवासून घरात आणली तर दारातून उभं करून घेईल का आपल्याला? माझी काळजी करू नका तात्या, माझं लग्न मी केव्हाच ठरवलंय. शारदा, म्हणजे तूही वळणावर गेलीस भावाच्या? हो, हिंदूरावांनी वचन दिलंय मला आणि मीही वचन दिलंय त्याला, म्हणून काही पदर पारू नासावास नाही. सर्जेराव, तांदूळ पडताच देवानं कुंकू पुसलं वारणाचं, त्याला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार? कुंकू पुसलं म्हणून भावना पुसल्या जात नाही तात्या. स्त्रीच्या प्रेमाच्या प्रणयाच्या भावना तिच्या हाडामासाबरोबरच वाढतात आणि हाडामासाबरोबरच त्या नष्ट होतात. त्या फुलवण्यासाठी दादाच्या हातून कुंकू लावायचं नसेल कशावरून देवाला? कधीच पाहिलं नाही आम्ही आणि ऐकले नाही कधी. आमच्या 56 कुळीत जे कधी घडलं नाही. ते घडणारच नाही असं म्हणू नका तात्या. गावची करती माणसं तुम्ही, तुम्ही गावाला धडा घालून द्यायचं नाही तर कोणी? आबा, काल गंगी गेली, ती कशी गेली, का गेली हे ठाऊक आहे तुम्हाला. शहाण्या स्त्रीला वेडं करून तिच्यावर होणारा व्यभिचार चालतो तुमच्या खानदानीपणाने आणि तो दादानं केलेल्या एका विधवेचा स्वीकार चालत नाही. सांगा काय फरक आहे माझ्यात आणि त्या वारणात? ओमाच्या वेळी अपघाती नवरा गेला तिचा, त्या दुःखातही अंगावर हात टाकणारा धीर तिनं दूर केला आणि धीर देणारा दादाचा हात हातात धरला हे पाप वाटतं तुम्हाला आबा? नाही नाही तात्या, हे पाप नाही. तुमच्या निवाड्यानं वाटेवर पडणारी वारणा शिकार झाली समाजाची तर ते पाप ठरणार आहे उद्या. आणि पुण्याच्या नावाखाली ते तुम्ही करता याचा साप कुणी विचारायचं तुम्हाला? देवा, जागेत तू मला आश्रय दिला, सौभाग्याचं लेणंही इथंच लाभलं. सोनेही सोडून जाताना एकच मागणी आहे तुझ्यापाशी, माझं उरलेलं आयुष्य माझ्या सर्जेरावर. मला गळ्यात खालू दे तुझे. खाला खाली पण आता नको. तर कधी? माझं ड्रम मिटल्यावर. जीव नको झाला काय तुला? कळतो आता तरी कळलं होतं सर्जेराव काय लागलं.
काय फायदे तुला शिवलं होऊ द्या. बाया अरे तार लावून ठे सोडवायचं बघतो पटा आवाज बोल काय तुला बोम राहिला सकाळी कशाला आता चावतो की तुला बोम राहिला अरे बाबरा काय रे फिर्या काय बांधलं राहिली हवा आहे ना माणूस किती हलकट आहे पण रेखा तू साथी करायची रे पोटासाठी पाप केलं तर आज बापाचा घडा भरलाय त्या दिन माझा मी बघतो असा कोण येते तुला सोडवायला खबरदार जवळ येशील तर घरदार पेटून देईन तुझं परवा नाही तुझ्या संग मळाल टिकून राजा आहे मी
थांब बाळा, इथंच थांब. काकी, दादा आला. बाळा, रात्री जा म्हटलं मी तुझं, पण त्याच तोंडानं आता स्वागत करतोय मी तुझं. मी स्वप्नात तर नाही ना. नाही सरगेरा, आज आमच्या डोळ्यातली साफ उघडली. निर्मळ चारित्र्यानं, अबोल त्यागानं आणि प्रेमाच्या निष्ठेनं तुझ्या वारणानं जिंकून टाकलंय आम्हा सगळ्यांना. अरे हाच दृष्टांत दिला होता आईनं, लाली होती तुझ्या सुनेच्या पायानं दिली. ये सुने. Thank you.